काहीतरी देणं लागतो या उद्देशाने हे काम करत आहेत. आपले स्वतःचे कामधंदे सोडून व्यवसाय सोडून समाजाकरता वेळ देणं ही अतिशय मोठी बाब आहे. समाज कार्य करत असताना अतिशय अडचणी येतात आणि त्यामध्ये आपण 12 बलुतेदारामधले एक घटक आहोत. अल्पसंख्याक म्हटल्यानंतर समाजामध्ये त्याचा काय विपरीत परिणाम होतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मी सांगण्याची गरज नाही. नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना आणखीन कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना अल्पसंख्याक हा शब्द ज्यावेळेस आपल्या पाठीमागे लागतो त्यावेळेस काम करणाऱ्या व्यक्तीला त्याची जाणीव होते. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण करतो काम त्या त्या क्षेत्रामध्ये मोठा जो वर्ग आहे त्या मोठ्या वर्गांना आपल्याला काय काय धडे द्यायचे ते आपल्याला माहिती असतात आणि ते आपण अवगत करत असतो आणि त्यामधूनच आपण हे सर्व गोष्टी शिकत असतो. काय होतं हे जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्याला कळतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या प्रास्ताविकच्या भाषणामधून आपल्याला कळाल्या. त्यानंतर मी रावे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगती व्यक्त ज्या काही योजना असतील त्या योजना त्या श्रमजीवीच्या माध्यमातून आपल्याला पोच करायचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून होते. राज्य शासन करते काय? राज्य शासनाला खडे बोल समजलेले आपले राष्ट्रीय अध्यक्षाला आरक्षण चालू आहे. तर आम्ही शेगाव या गजानन महाराज नगरीमध्ये बसलो असताना सभा चालू असताना त्यांना काल फोन आला की उद्या सीएम साहेबांच्या बरोबर 3:30 आपल्या समाजाची बैठक आहे. पण अरुण शेठ जाधव साहेबांचं असं लगेच आपल्यासारखे काय आपण लगेच काय केलं असतं सर आपण सीएम साहेबांची सर रात्री निघालो असतो. ते काय म्हणजे माझ्याबरोबर जे सगळे आहेत म्हणजे सवगडी पण आता हरकत नाही तर ते हित आहे आणि मी तिकडं जाऊन काय करणार. तर एक आठवडावरती पुढे बैठक त्यांनी पुढे ढकलली आणि सर्व जे आपले प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर ती बैठक करायची. त्याने देव भुलविला घेऊन या दोपटी याला राजेच्या सेवेला प्रत्यक्ष परमेश्वराला सेना महाराजांच्या काम करावं का लागलं त्यांच्या कागदांचा अश्लिम निस्लिम भक्त होता तेवढं त्याच्यावरती निष्ठा होती. तसेच हे आपले अरुणजी जाधव साहेब त्यांची समाजाप्रती तेवढी निष्ठा आहे तेवढं दातृत्व त्यांच्यात आहे की त्यांची निष्ठा त्यांची तळमळ बघून ते राज्यकर्त्यांना स्वतःहून पुढे होऊन राज्यकर्ते कसे येतील किंवा तुमच्या काय समस्या सांगा सेट आम्ही ते सांगतो तुम्ही आम्हाला सांगा याच्यासाठी ते म्हटले की आपल्याला अगोदर आपला समाज घेऊन त्यांच्यापर्यंत जायचे तेवढी ताकद ठेवून ते आहेत. माणसं तुम्ही गावगाडा चालवणारी माणसं तुम्ही खरंच आपण अल्पसंख्याक आहोत का? तुम्हाला मला जरूर सांगायचंय एखादं गाव असतं त्या गावामध्ये मराठा समाज नसतो. एखादं गाव असं असतं ज्या गावामध्ये धनगर समाज नसतो. एखादं गाव असं असतं की ज्या गावामध्ये गुजरातचा माणूस नसतो. पण असं गाव दाखवा ज्या गावात नाहीच नाही. प्रत्येक गावात एक महादेवाचं मंदिर असतं प्रत्येक गावात एक मारुतीचं मंदिर असतं आणि प्रत्येक गावात एक नाव्याचं दुकान असतं. मला कुठे यात बदल होत असेल तर सांगा अजिबात बदल नाही. कारण ती माणसं गावगाड्यामध्ये वावरत असताना ग्राहकाच्या जवळ जातात. गावात नाही परवडलं ना वाडी वस्तीवर दुकान टाकतात चौकात दुकान टाकतात पण लोकांची सेवा करतात. युग म्हणतो परंतु ह्याच्यापेक्षा भयंकर आता जे युग येणार आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू शकतो कृत्रिम बुद्धिमत्ता हे युग आल्याच्या नंतर मानवी श्रमाला फारसं महत्त्व राहणार नाही. त्यामुळं आपल्या युवकांनी क्वालिटी एज्युकेशनकडे वळलं पाहिजे. आपल्या धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित केलं पाहिजे. आज आपण पाहतो माझा एखाद्या गावातला ग्रामीण क्षेत्रातला नाभिक समाज बांधतो त्या ठिकाणी 50-60 रुपयावर जर दाढी कटिंग करत असेल तर वातावरण जे दुकानं आपण शहरामध्ये आहेत ए सी पार्लर ज्याला आपण म्हणतो तो समाज बांधतो 200-300 रुपये दाढी कटिंगला घेतो. हे कशामुळे होतं आहे? तंत्रज्ञानामुळे होते आणि हे तंत्रज्ञान आपण ज्ञान आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे. पूर्वी काय होतं आपल्या व्यवसायाला जातीचं संरक्षण होतं. पूर्वी नाव्याचा धंदा लोहाराचा माणूस करायचा नाही लोहाराचा धंदा सुताराचा माणूस करायचा नाही सुताराचा धंदा कुंभाराचा माणूस करायचा नाही कुंभाराचा धंदा आर्थिक इतर कुठला समाज बांधव करायचा नाही. परंतु जागतिक खुलं झाले सगळं जग खुलं झाले जागतिकरण म्हणजे आता कोण कोणाचा व्यवसाय करेल हे काय कोणावर बंधन राहिले. आपला समाज 3% आहे
आणि संघटना तीच झाले. मुंग्या जशा वारुळातनं बाहेर पडा होत्या अशा समाजाच्या संघटना झाल्या आणि त्याच्यामध्ये ज्या आता आमची नवीन संघटना आहे. पण ह्या संघटनेचा जन्म मुळामध्ये का झाला, कशासाठी झाला आणि संघटनेला काय करायचं, संघटनेची ध्येय धोरणं काय, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वीर जिवाजी माले, शिवा काशी, सेनाजी महाराज, भाई कोतवाल, बाबासाहेब वाघमारे, सांडू सखाराम वाघ यांच्या विचारांनी या संघटनेचा जन्म झालेला आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. केकलाई मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागत. आपण आज आलेलो आहोत चिखली शहरातील जी संत सेना महाराज भवन आहे या भवनामध्ये आपण आहोत. या श्री संत सेना महाराज भवनामध्ये या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम अटींना या ठिकाणी पाळून या ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटनेतर्फे या ठिकाणी एक नुकतीच या ठिकाणी जनसंपर्क अभियान या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेले आहे. काही पदाधिकारी आलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद करतो आहे. जाऊया आपण त्यांच्यासोबत संवाद करण्यासाठी की या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नाभिक संघटना या ठिकाणी जे जनसंपर्क दौरा करते ते कोण्या संदर्भामध्ये करते आणि काय काय त्यांच्या ज्या ह्या आहेत ते आपण या ठिकाणी मांडून घेतो आहोत. राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय महेंद्रजी जाधव आपल्यासोबत आहेत. आपण हा दौरा करतायत या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार? आज गेल्या 1.5 वर्षापासून COVID-19 सलून व्यवसाय हे पूर्णपणे बंद पडलेले होते आणि आमच्या सलून व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारे शासनाने आधार दिलेला नाही, त्यामुळे आमचा सलून व्यवसाय खचून गेलेला आहे आणि आमच्या समाजाच्या 32 लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. मग त्यांना सहारा देण्यासाठी, त्यांची सहानुभूती देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आम्ही अहमदनगर टू आज संपूर्ण औरंगाबाद, बुलढाणा जिल्हा, चिखली तालुक्यामध्ये आज त्याचा समाप्त झालेला आहे. दादासाहेब काळे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांची नेहमी राहिलेली आहे आणि राष्ट्रीय नाभिक संघटनेचे ते संपर्क प्रमुख आहेत. आपण दोन शब्द काय सांगणार सर? महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये सर्वात जास्त जर हानी झाली असेल तर ती नाभिक समाजाची झाली. नाभिक समाजाच्या हातावरची पोटं आणि त्यांची चालणारी घरावरची चूल या कोरोना काळात शासनाच्या वतीनं बंद करण्यात आली, यामुळं अनेक कुटुंबाची आर्थिक हानी झाली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज 32 आत्महत्या झाल्या. या कोरोना काळात त्यांच्या संसाराला जे दुःखाचं सावट पसरलं त्यावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांच्या दुःखाची वेदना कमी करण्यासाठी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे सर्वेसर्वा अरुणजी जाधव साहेब आणि त्या पूर्ण आमच्या संघटनेची टीम महाराष्ट्रातील या अशा दुःखित पीडित समाज बांधवांपर्यंत जाऊन त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे दुःख हलकं करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. नाही, आतापर्यंत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र संपर्क दौरा करून आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. समाज आजपर्यंत आपल्या हक्कासाठी लढलं आहे, परंतु शासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून म्हणावं किंवा विविध संघटनाच्या माध्यमातून म्हणावं, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न जरी झाला परंतु न्याय मिळाला नाही. शासनाने आजपर्यंत आमचा फक्त वापर करून घेतला. अल्पसंख्याक म्हणून आमचा जो अधिकार होता आणि जे हक्क होते ते आजपर्यंत आम्हाला मिळाले नाही. त्यासाठी आज राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीनं विविध समाज बांधवांपर्यंत जाऊन एक संघ करून आम्हाला आता एक वेगळी रणनीती ठरवून समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मग या ठिकाणी आपण या वास्तूमध्ये या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे, बैठक घेतलेली आहे, हे दौरा केलेला आहे, ह्या वास्तूबद्दल श्री संत सेना महाराज भवनाबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार? वास्तूबद्दल सांगायला झालं तर खरं तर केलेल्या कार्याची ही पावती आहे. चिखलेकर बांधवांनी किंवा बुलढाणा जिल्ह्यातले जे समाज बांधव आहे यांच्या विकासाची ही नांदी म्हणावं लागेल, कारण वास्तू सांभाळणं किंवा वास्तू निर्माण करणं यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागतात आणि यात प्रत्येक समाज बांधवाचा खारीचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी युवकचे जे अध्यक्ष आहेत किरणजी भांगे सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. आपण या दौऱ्यासंदर्भामध्ये आलेला आहात आणि या जिल्ह्यामध्ये आलेला आहात, युवकांना काय संदेश देणार?
या ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अरुण शेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपर्क अभियान संपन्न होतो आहे. कोविड-19 काळामध्ये ज्या समाजामध्ये समाज बांधवांमध्ये खेचलेली मन आहे त्यांना आधार देण्याचं काम या संवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे. भविष्यामध्ये नाभिक समाजाच्या उत्कर्षासाठी हितासाठी कोणत्या पद्धतीनं आपला लढा उभारला जाईल यासाठी आम्ही चिंतन आणि मंथन करून या भविष्यामध्ये यावरती कार्यवाही करून एक मोठा लढा उभारणार आहोत. जे अध्यक्ष आहेत दत्ताजी मोतेकर आपल्यासोबत आहेत. आपण या जिल्ह्यामध्ये या हा दौरा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पदाधिकारी या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी समाज बांधवांना लाभत आहे. त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार? आमचे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष अरुण शेठ जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील मी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संघटना कशी वाढेल या गोष्टीचा प्रयत्न करील आणि समाजाला न्याय कसा मिळून देईल यांच्या मार्गदर्शनाखालून हे प्रयत्न करील. आपण युवकांना काय संदेश देणार? युवक जिल्हा अध्यक्ष युवकांना कसं पाठबळ देण्यात येईल आणि समाजाला कसं न्याय देता येईल असे त्या गोष्टीतून प्रयत्न करेल. तुमचे जे प्रवक्ते एक सर्व एक तोफ आहे त्यामुळे साहेबांना भाषण करण्याची कुठं गरज पडत नाही. आतापर्यंत तुम्ही बघितले आमचे जे वक्ते ते सर्व वेगवेगळ्या चांगलीच तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं आमचे ध्येय काय आहेत आमची उद्दिष्ट काय ती सर्व तुम्हाला कळलेली आहेत. परंतु आपण ज्या दिशेने जात आहोत आपल्याला पुढं खूप मोठे आव्हान आहे. ती आव्हानं पुढे करताना आम्हाला तुमच्या सर्वांची गरज आहे. कुठलाही एकटा राजा किल्ला लढवू शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांच्या बरोबर जसे 12 बरोबर मावळे होते तसे आपल्यालाही मावळे तयार करावे लागणार आहेत. सर्वांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश जे अध्यक्ष आहेत आदरणीय सौभाग्यवती स्वातीताई सवडतकर आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमामध्ये होत्या. आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आपल्याला जे पद मिळालेलं आहे महिलांचं अध्यक्षपद आणि आज दौरा सुरू आहे या कार्यक्रमासंदर्भात दोन शब्द काय सांगणार? समाजातील प्रत्येक महिलेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल.